रिसोड तालुक्यातील आसेगाव पेन कोल्हापुरी बंधाऱ्यातील गेट बोलू लागले अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे। वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील आसेगाव पेन येथील कोल्हापुरी बंधाऱ्यातील गेट तसेच बाजूला पडलेले गेट खूप वर्षापासून जुने असून तेच ते नेहमी नेहमी वापरले जातात, परंतु या सर्वच गेटची अवस्था खूप खराब झाली आहे। त्या गेटला छिद्रेही पडले आहेत। गेट टाकताना रबरी सिटा लावल्या जात नाही, त्यामुळे जो बंधारा अडवला जातो त्यामुळे लेकेजेस खूपच असतात। त्याकडे विभागाचे व संबंधित ठेकेदारांचे दुर्लक्ष होत आहे। तर येणाऱ्या 2022 ते 2023 च्या पुढील हंगामात टाकण्यात येणारे गेट नवीन व रबर सिटा लावलेले असावेत अशी स्थानिक परिसरातील आसेगाव पेन बेलखेडा देऊळगाव बंडा हिवरा पेन येथील शेतकऱ्यांनी मागणी केली असून भविष्यात बंधाऱ्यात पुरामुळे वाहत आलेली व अडकलेली लाकडे पावसाळा सुरू होणे अगोदरच साफसफाई होणे गरजेचे आहे। नंतर पाणी अडवण्यासाठी थेट टाकले जातात ती संपूर्ण लाकडे काढून घेतल्यामुळे टाकणे सोयीचे होते, तसेच लिकेजेसचे प्रमाण सुद्धा राहत नाही, त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याला शेतकऱ्याकडून कोणताही त्रास होत नाही व दिला जात नाही, त्यामुळे शेतकरी समाधानी राहतात। याबाबत जलसंधारण विभागाने दखल घेऊन भविष्यात करण्यात येणाऱ्या सुधारणा अंमलात आणणे गरजेचे आहे अशी मागणी शिवसेनेचे नेते नारायणराव अरू पाटील यांनी शेतकऱ्यांच्या वतीने संबंधित जलसंधारण विभागाकडे केली आहे। वाशिम जिल्हा प्रतिनिधी शंकर पाटील खंडारे। मी नारायण अरू, वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील मौजे आसेगाव पेन येथील पनगंगेत असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यात जे गेट टाकण्यात येतात ते नादुरुस्त आहेत, त्याला रबरी सीटा पण नाहीत। जे आहेत ते भंगारात पडल्यासारखे बाजूला वाट पाहत आहेत की नव्याने कधी आमची कपडे घातल्या जातील। या पद्धतीने जे गेट आहेत ते सर्व संपूर्णतः नवीन टाकण्यात यावेत व त्याला रबरी सीटासुद्धा नवीन लावण्यात याव्या। तरी शेतकऱ्याच्या हितासाठी ह्या गोष्टी जलसंधारण विभागाने कराव्यात व शेतकऱ्याचे हित जोपासावे, त्यामुळे आर्थिक उत्पन्नात भरसुद्धा घातल्या जाईल अशी या परिसरातील शेतकऱ्याची मागणी आहे।